सीके मराठी मध्ये आपलं स्वागत आहे। सीके मराठी, नमस्कार, मी रोहिणी। सीके मराठी मध्ये आपले स्वागत आहे। चला पाहूया आजच्या ठळक घडामोडी। निलंगा तालुक्यातील धानोरा येथील रामचंद्र जाधव यांच्या शेतात झुकलेल्या तारेला विशाल बिराजदार हा मुलगा मूळगाव भिवंडी इथला आहे। दिनांक 26 फेब्रुवारी रोजी सकाळी विशाल हा त्याचा धानोरा येथील मामाच्या गावातील शेतामध्ये त्याचा मावसभाऊ मंगेश बिराजदार हे खेळत खेळत मामाच्या शेताकडून येत असतात। रामचंद्र जाधव यांच्या शेतात झुकलेल्या तारेला विशाल बिराजदार यांचा हात लागल्याने तो जागेवर पडला। त्या ठिकाणी तारेचा एकमेकांना स्पर्श होऊन मोठा जाळ तयार झाला। विशालचा ओरडण्याचा आवाज ऐकून घटनास्थळी विठ्ठल जाधव धावून आले। तात्काळ त्यांनी गावात बालाजी जाधव यांना फोन करून घटना सांगितली। तोपर्यंत सुदैवाने तारांच्या घर्षणामुळे विद्युत खांबावरून तार तुटल्याने विशालचा जीव वाचला। घटनास्थळी धानोरा गावातून नागरिक धावून जाऊन तात्काळ विशालला लातूर येथील शासकीय रुग्णालयात दाखल करण्यात आले। विशालचे शरीर 60% भाजल्याने त्याची प्रकृती चिंताजनक आहे। विशालच्या आई वडिलांनी मदतीसाठी प्रशासनाकडे मदत मागितली आहे। महावितरण विभागाच्या गलथान कारभारामुळे झालेल्या संबंधितांवर कारवाई करावी अशी मागणी यावेळी बिराजदार कुटुंबियांनी व विशालच्या मामांनी केली आहे। सीके मराठी न्यूज चॅनलसाठी उपसंपादक रवी बिजलवाड, जिल्हा लातूर। जितेंद्र किशनराव बिराजदार, मी निलंग्यामध्ये आलो आम्ही। मग माझा मुलगा आला डब्बा द्यायला। आम्ही शेतामध्ये हरभरा काढत होतो, तो डब्बा दिला, परत जाण्यासाठी निघाला। तो रानामधून जात होता की त्याला वायर आढळल्याने ते आटकून तिथंच पडला। तिथं पडल्याला त्याला करंट जबरदस्त शॉक लागला। मग नंतर तो दुसरा मुलगा ओरडत आला, शॉक लागली म्हणून नंतर आम्ही पासामासं धावत पळत गेलो। आवाज दिला ते मुलगा, नंतर आम्ही धावत पळत आलो। मग बघितल्यानंतर ते तार बघितल्यानंतर आम्हाला काय सुचत नव्हतं। मग धावपळ आरडाओरडा केलो सर्वे नाही, पासामासं आमची सासू आणि आमच्या मेहण्या मी काय सुचत नंतर नाही। माझा मेहणा थोरला फोन केला, कॉल केला, पुण्या थोरल्या मेहण्याला चुलत नाही भावाला। मग तो दुसऱ्याला तिथं त्या डिपार्टमेंटला फोन करून तो मग ते फ्यूज काढले। फ्यूज काढल्यानंतर मग तेव्हा ते तार तुटली। मग तार तुटल्या दोन्हीकडे बघितलं आपण धावपळ करून। मग तरी तो घाबरता घाबरता मग तरी तार तुटल्यानंतर आम्हाला हिंमत आली की तो थोरला मेहणा जवळजवळ त्याचा पाय करून हकलून काढले। मग त्याला घेऊन आम्ही धावपळ केलून निलंग्याला न्याला गावामधून। मग लगेच फोन केल्यानंतर ऑटो आली। मग पुन्हा ने आमच्या बारक्या मेहण्याची ने बाईक घेऊन दवाखान्यात गेलेली आहे। मग ती कंप्लेंट तिकडे पाठवली। ते आम्ही पहिल्यांदा कंप्लेंट नाही केली, आम्हाला धावपळ होती मुलाला आमच्या वाचवायची करायचं म्हणून आम्ही पहिलं दवाखाना पोहोचत केलो। कंप्लेंट नाही केली पहिल्यांदा, पुन्हा नंतर मग पोलिसीने घेऊन तिकडे पाठवलं।